आम्हाला सिडको विभाग ट्रॅफिकचे जे पीआय आहेत राजेश मयेकर साहेब यांनी अरेरावीची भाषा केली व मारण्यास गाडीमधून त्यांचे कर्मचारी त्यांना आवरत होते, तरी सुद्धा ते दरवाजा उघडून आमच्या अंगावर मारण्यासाठी येत होते आणि सांगत होते की मी मुंबईकर आहे। जर हे मुंबईकर आहेत तर आम्ही कोण? आम्ही मराठवाड्याच्या राजधानीमध्ये राहणारे लोक आहे। जर आमच्यावर असा अत्याचार होत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही। आणि रिक्षा चालक मालक सगळ्या शहराच्या माध्यमातून, शहरातील प्रत्येक युनियनच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागण्या आमचे आंदोलन मागे घेणार नाही। औरंगाबादच्या सगळ्या युनियन याच्यामध्ये सहभागी आहे। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीमभाई खामगावकर, जय महाराष्ट्र। नेमका वाद आम्हाला ट्रॅफिक कर्मचारी अधिकारी यांचा जाचक त्रास आहे। याचं कारण आम्ही काही अतिरेकी नाही की बॉर्डरवर दिसत्या क्षणी गोळ्या घाला। आम्ही पोट भरणारे लोक आहे। रस्त्यावर आम्ही आमची समाज सेवा करायचं काम आहे। रात्र आणि दिवस रिक्षा चालक हा रस्त्यावर उतरणारा घटक आहे आणि ट्रॅफिक कर्मचारी अधिकारी जर आम्हाला उद्देश उद्धट भाषा जर वापरत असेल, मान सन्मान देत नसेल, उद्धट भाषा उद्धट भाषा, चला तुम्हाला काय करायचं करा, माझं कोणी वाकडं करत नाही, मी मुंबईचा आहे, ही भाषा मयेकर साहेबांनी सांगितली आणि मला बोलायचं नाही, चल निघले। ही भाषा मयेकर साहेबांनी आम्हाला वापरलेली आहे। आम्ही एका संघटनेचे प्रतिनिधी आहे आणि सर्व संघटनेचे प्रतिनिधींचा अपमान करायचा अधिकार कोणालाही नाही। आम्ही कोणत्याही कर्मचारी अधिकाऱ्यांचा आतापर्यंत अपमान केलेला नाही आणि आमचा अपमान झाला हे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही। त्या उद्देशाने चक्काजाम आंदोलन बेमुदत राहणार, एवढं माझं बोलणं आहे। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।